शनिवार दिनांक 1 डिसेंबर 2024 रोजी अलिबाग समुद्रकिनारी झालेल्या हत्याकांडामध्ये पेण तालुक्यातील गडप गावातील तरुण मितेश जनार्दन पाटील याची धारधार हत्यारानं वार करून निर्घुणपणे हत्या केली होती, त्यात तो मृत्यूमुखी पडला. यावेळी निर्घुण हत्येचा निषेध व्यक्त करून मितेशला न्याय मिळाला पाहिजे आणि आरोपींना कठोर शिक्षा व्हायला पाहिजे, तर हा खटला जलदगती न्यायालयात चालवावा अशी मागणी करून मितेशला न्याय मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचं उपस्थितांनी मितेशला श्रद्धांजली वाहताना सांगितलं. माझा ज्या ते 5 कोण आरोपी होते त्यांच्या माऊलीला प्रश्न आहे की या 5 मधून 5 जर तुमचे गेले असते तर तुम्हाला दुःख काय वाटलं असतं. जो आज मितेश जनार्दन पाटील मी परवा यांच्या घरी गेलो, ती माऊली आज 27 वर्ष मुलाला लहानाचा मोठा केला आणि मितेशचं कार्य काय ते गेल्यानंतर पण तुम्हाला दिसते की सर्वसामान्यामध्ये राहणारा वावरणारा कोणाशी वाद नाही असून केलून बागडणारा भर जवानीमध्ये त्याचा तुम्ही निर्गुण हत्या करता ही खरंच लाजिरवाणी गोष्ट आहे. आज खर तर या गडप गावातलं या तालुक्याने धन्यवाद मानायला पाहिजे की कुठली चळवळ असो कुठला अन्याय कुणावर होत असेल तर हा गडप गाव पहिला त्यामध्ये उडी मारतो आणि त्याचे सुंदर उदाहरण माग एमआयडीसी मध्ये पण बघितलं आणि आजच्या या वस्तुस्थितीमध्ये बघितला पूर्ण गाव आहे पूर्ण महिला झालेले आहेत कारण महिलांना प्रत्येकाला माहिती आहे आपल्या मुलाचं दुःख काय राहिलं. पोलीस खाते ज्या पद्धतीने मी आता ऐकलं काही गोष्टी मी साले साहेबांशी पण बोललो त्या दिवशी कारण हे सगळं त्यांना मी विचारणा केली त्यांनी सांगितलं साहेब आरोपी आपण पकडलेले आहेत त्यांना काहीतरी 14 दिवसाची एमसीआर मिळालेली आहे राहिलं बाकीचं काय ते आपले सर्व ग्रामस्थ मला कधीही बोलवा मी तुमच्या सोबत यायला आपण SP साहेबांना पण जाऊ विचारू की जर ते आरोपी सुटले असते तर कसे सुटले. मला आता चालता चालता एकानी सांगितलं की साहेब एकच आरोपी म्हणजे अटक आहे पण ही वस्तुस्थिती मी उद्या तुम्हाला प्रत्यक्षात सांगणार आहे की वस्तुस्थिती कोण कोण अटक आहे आणि कोण सुटले कारण MCR मिळाल्यानंतर कोर्टात त्याला एक होऊ शकतो आणि कमीत कमी MCR दिल्यानंतर 14 दिवस तरी आरोपी सुटत नाही. राहिलं चार्जशीट दाखल केल्यानंतर 90 दिवसात चार्जशीट दाखल करायची असते आपण कशी जास्त वेळ जाता येईल आणि कस ते जास्तीत जास्त दिवस मी असं ऐकलं की ते तिथे पोलिसांसमोर सांगितलं आम्ही उद्या सुटणार आहोत किती एकदम बिंदास्त त्यांच्या आई वडिलांनी असे त्यांना संस्कार दिले की काय पण आज ना एक गरीब बिचारा आपला मितेश सर्वांना सोडून गेला. मी जास्त बोलणार नाही परंतु प्रामाणिक सर्व गडप गावाला सांगतो की कधीही रात्री 2 वाजता कधीही मला फोन करा कधीही मला बोलवा मी येणार आहे कारण यामध्ये आपल्याला आरोपीला ही फाशी होणं गरजेचंच आहे आणि 1001% तुम्हाला सांगतो की मी तुमच्या सोबत असेल कुठेही मला बोलवा आणि मी कोणाला घाबरत नाही पण तुम्हाला माहिती आपल्याला जाब विचारायची आपल्या ताकद आहे आपण सत्य बोलतोय म्हणून आपण जाब विचारतो. त्याच्यामुळं मितेशला कुठल्या परिस्थितीत न्याय मिळणार याच्यासाठी आपण प्रयत्न करूया. राहिलं बाकीच्या गोष्टी काय मला सांगा मी आहे तुमच्यासोबत मी आज मितेशला सर्वांच्या माते भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद जय महाराष्ट्र. पडलेला आपल्या गावचा मुलगा मितेश पाटील आज आपण जी कॅन्डल मार्च रॅली काढलेली आहे त्या रॅलीमध्ये आपण सर्व पंचक्रोशी ग्रामस्थ सहभागी झालात त्याबद्दल मी तुमचे सर्वांचे धन्यवाद देतो. तसेच मितेश पाटील हा अलिबाग समुद्र किनारी गेला असता त्याच्या तिथे दुर्दैवी मृत्यू झालाय तर या निषेध म्हणून आपण त्यांना न्याय देण्यासाठी इथे जमलो आहोत. तर माझं असं मत आहे की आपण या
जी वाढती गुन्हेगारी आहे ती कशामुळे वाढते तर त्यांना आपण पाठबळ देतो, त्याच्यामुळे ते गुन्हेगारी वाढत जाते. त्या गुन्हेगारीला आला बसण्यासाठी जो कोण सहकार्य करणारे असतात त्यांना सुद्धा हे न्याय शिक्षा झाले पाहिजे. या मताशी मी आमच्या ग्रुप ग्रामपंचायत काराऊच्या सर्व सदस्य सरपंच वतीने मी सांगतो की जे काही सहकार्य लागेल त्यासाठी आम्ही नेहमी सहकार्य राहील आणि माझे वैयक्तिक सहकार्य सुद्धा राहील आणि कुठलीही मदत लागली तरी सर्व माझे सहकार्य राहील. आणि या आपल्या मितेश पाटीलला न्याय देण्यासाठी आपण जसे आता एकजुटीने राहिला त्याला न्याय मिळेपर्यंतही आपण एकजुटीने राहू ही मी आपणा सर्वांना विनंती करतो. एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवतो. प्रेम आपल्या गावातील या युवकावर दाखवलं त्यासाठी खरंच एक नागरिक म्हणून मी जरी तुमच्या गावात नसलो तरी एक नागरिक म्हणून मी तुम्हाला सर्वांना नमन करतो. कारण ही एकजूट तुम्ही कायम ठेवा. कुठलंही संकट गावावर आल्यानंतर ज्याप्रमाणे आपण एकमेकाच्या सोबत उभे राहतो, कुटुंबासोबत असतो, तसं गाव म्हणून आपले कुटुंब असतो, तसं आपण एकत्र सर्वांनी उभे राहतो. आणि थोडं घटनेचं जर गांभीर्य बघितलं तर जसं आत्ता ताईने सांगितलं की अशा गुन्हेगारी प्रवृत्तीने आळा हा बसला पाहिजे, तर माझं वैयक्तिक मत आहे, मी सह्याद्रीचा एक दूरसेवक आहे, अशा प्रकारचे कॅन्डल मार्च महिला अत्याचाराचे लढे आम्ही अनेक केलेले आहेत. आपल्या आदिवासी मुलीवर जेव्हा बलात्कार झाला त्यावेळी कमीत कमी 5 ते 6 हजार लोकांचा मोर्चा आपण पेनने काढला आणि त्यांना जन्मठेवी शिक्षा होईपर्यंत आपण त्याचा फॉलो केला. त्या पद्धतीने आम्ही देखील सह्याद्री म्हणून आणि शिवसेना म्हणून आपल्या सोबत कायम राहू या लढ्यामध्ये. फक्त माझ्या